आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी काय म्हणतो दाजी, असं मला म्हणजे लगेच नोकरी वगैरे नाही सोडता येणार ना. जबाबदाऱ्या असतात, बऱ्याच गोष्टी माझ्यावर सोपवलेल्या आहेत, एवढं सगळं अचानक कसं सोडणार ना जॉब. का नाही सोडू शकत? काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे अन्न मॅडम ने काय तुमच्याकडनं बॉन्ड साईन करून घेतलाय का? आणि करून घेतलं बसलं का नाही, तरी मी पैसे देऊन त्यातनं सुटका करून घेता येते. तसं नाही दाजी, पण काय खूप सगळ्या जबाबदाऱ्या आहे, त्यांची तब्येत खराब आहे आणि त्यांची प्रेग्नन्सी पण अशा लेवलला आहे, अचानक सगळं सोडणं कसं शक्य आहे? अहो तुम्ही काय कंपनीचे मालक आहे का? सबदी जबाबदारी डोसकाव घ्यायला. अहो अनु मॅडम आहेत, अनु मॅडमचे मालक आहेत, ते बघतील ना. आणि तुम्हाला बी सक्षम पर्याय शोधकल ती, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही जरा संसाराकडे लक्ष द्या की बघा. आता काय आहे, आता सुंदरीचा इंटरव्ह्यू आहे, तिचं ट्रेनिंग आहे, मग अशा यायला तिचा नवरा तिच्या माग नको का? आणि ते बी अरुण सारखा माणूस, किडे करणारा माणूस बाहेर असताना. तुम्ही संकट असताना सुद्धा त्यांनी कसा डाव केला ते बघा. तुम्हाला सावलीसारखा पाठीमागे उभा राहायला लागेल तिच्या. ते आजवर सुंदरीने एकटीने समजा सांभाळले हो, पण आता तुम्हाला तिच्या पाठीमागे उभं राहावं लागेल. आणि माझ्या लक्षात आलंय का, तुमच्या या नोकरीमुळे एखाद्या तुम्हाला यश देता येत नाही. हे सुंदरी जरी काही बोलत असतील ना, तरी मला कळतंय. त्याच्यामुळे आता तुम्ही तुमच्या संसाराकडे लक्ष द्या. नाही दाजी, संसाराकडे लक्ष द्यायला संसार व्हायला तर पाहिजे. मी जर जॉबच सोडला तर पैसे कसे कमवणार, काय करू काय? मी बिझनेस करायचा. मी देतो तुम्हाला पैसे. आणि जर तुम्हाला अनु मॅडम संगत बोलणं शक्य होत नसेल ना, तर तसं मला सांगा, मी बोलतो त्यांच्याशी. नाही, तुम्ही लावू नका अनु मॅडमला फोन. त्यांची अशी अवस्था आहे, मीच थोडं काय एक महिन्याची नोटीस पिरियड पण सर्व करायची असते ना, तर मी सांगेन त्यांना. दोन महिन्याचा पगार सोडायचा, अशी मी तजवीज असते ना. मामा मी काय म्हणते, मी करीन मॅनेज. कसे अनु मॅडमची बरीच कामं यांच्यावरती अवलंबून असतील ना, मी करीन मॅनेज, काही प्रॉब्लेम नाही. बस बस कुणी बोलायचं यासं येगळेगळे राहून संसार होतोय काय नाही, याचा तुकडाच पाडला पाहिजे. मी अनु मॅडम फोनच लावतो ना. नाही दाजी, मी काय म्हणतोय, काय आहे फोन लावायची गरज नाही. काय ते त्यांची तब्येत खराब आहे ना, आणि मग अशा अवस्थेत फोन लावणं बोलणं बरं नाही दिसत. मी निवांत वेळ मिळाला ना, स्वतःहून सांगतो त्यांना. आणि फायनल काय, मी जॉब सोडतो, जॉब सोडतो, मी डन आहे, प्रॉमिस, मी जॉब. आता कसं बोलला हे झाक, एक काम करा तुम्ही, ती नोटीस द्यायची ना, तिची प्रोसिजर सुरू करून टाक. चल अनु मॅडमचा फोन आहे का? अनु मॅडमचा आहे का? मग घ्या की. अहो लगेच सांगू नका का नोकरी सोडतोय म्हणून, पण काय म्हणते ते तरी बघा की. घ्या की. हॅलो हॅलो, अनुने काही न बोलता फोन का कट केला? नाही नको मला. काय गं,
अगं असं का करायला लागलीस? मालू अगं तुझ्या आवडीची खीर बनवली आहे, तुला चव बघायला सांगते तर नाही का म्हणतेस? चव गेली माझ्या तोंडाची, तूच बघ. चव द्यायला काय झालंय ग? अगं मालू तुझ्या आवडीची खीर बनवली आहे आणि आज खिरीला नाही कशी म्हणायला लागलीस तू? खावीशी वाटेल मला, तुला सांगितलं ना नको म्हणून एकदा, तूच बघ. मालू अगं असं येड्यासारखं का करतेस? काय झालंय, काय होतंय तुला? हा हा हा, म्हणजे माझ्या आत्ता लक्षात आलं, तुझी ती मैत्रीण ऍडमिट आहे म्हणून मोड गेलाय बाई तुझा. अगं होईल ती बरी, नको एवढी काळजी करू. आणि आता सरू घरी येणार आहे का नाही, मग तिच्या पुढ्यात असं तोंड पाडून बसलीस तर तिला वाईट नाही का वाटणार? आई आले मी. मालू मैत्रिणीच नाही, काहीतरी वेगळं बिनसलं हिच. एरवी मालती वागणार नाही अशी. जाऊ दे, आता विचारायला गेले तर उगीच चिडचिड करत बसत, त्यापेक्षा घरी गेले की रात्री शांतपणे तिच्याशी बोलेल. नक्कीच कृष्णाचं आणि तिचं भांडण झालं असणार. पण बरं झालं, आज मंगलताईंनी सरूच्या आवडीचा बेत केला समजा. आज आई इथं असती तर आई नक्की समज सरूच्या आवडीचं केलं असत. बाबा बाबांना तर केवढा अभिमान वाटला असता सरूचा. काय वादित्यराव, काय झालं? ते कट झालं कॉल, कारण इकडे रेंजचा इश्यू आहे ना, मी नंतर आरामात त्यांना कॉल करून सांगतो. आपण निघूया ना, पण चला माझी घराकडे वाट बघत असेल. चल कॉल केला, काही बोललीच नाही. असं का केलं अनुने? पण आता यांच्या समोर कॉल बॅक पण करता येणार नाही. राजाने स्पीकरवर टाक म्हणाले तर काय करणार मी, घोळच होईल सगळा. हे काय नोकरी सोडायचं नाटक चालू केलं यांनी, कळत नाही मला. आदित्यराव, हा आलो आलो. हा आधीचा नंबर आहे. पण हा आधीचा नंबर सुंदरीने तिच्या नवऱ्याचा नंबर म्हणून का सेव्ह केला? नाही नाही, काही काहीतरी गडबड आहे. आजीने चुकून मला तो नंबर दिलाय का? नाही, पण सुंदरीने स्वतः नंबर सेव्ह केला असेल ना आजींच्या फोन मध्ये. का केलंय पण तिने का हा नंबर सेव्ह केला? तिच्या नवऱ्याचा म्हणून माझ्या नवऱ्याचा नंबर का सेव्ह केला? हा नंबर माझ्या आधीचा आहे. हा नंबर माझ्या आधीचा आहे, तिचा नवऱ्याचा नाही आहे. नाही, मग सुंदरीने हा नंबर तिच्या नवऱ्याचा म्हणून का सेव्ह केलाय? पण काय चाललंय सगळं, काय होतंय? पुष्पताई पण म्हणाल्या की आधी गेला होता, आजी म्हणाल्या की सुंदरीचा नवरा गेला होता, पण आधी गेला होता, तिथे माझा नवरा गेला होता ना, सुंदरीला सोडलं. काय चाललंय सगळं, काय? अनु काम डाऊन पॅनिक होऊ नको आहे बघ. तू आधीशी बोल ह्या सगळ्यावर, त्याशिवाय नाही कळणार हे सगळं काय चाललंय. हे सगळं काय? सुंदरीने माझ्या नवऱ्याचा नंबर का सेव्ह केलाय? आधीचा नंबर सेव्ह केलाय. मामी अहो कधी येणार आपली कलेक्टरीन बाई? बघा की औक्षणाचा ताट तयार आहे, ते दृष्ट काढायचं सामान बी आहे, आणि शिवाय तिचं तोंड गोड करायला पेढे बी आणलेत. सरू कधी येणार? अग कलेक्टरीन आहे ती, वाट तिची बघायलाच लागणार की आपल्याला. खरंय, मालू अग आतमध्ये काय करतेस? बाहेर आहे की? जरा मदत कर मला, ये. अग हाय की मी इथं, काय लागलं तर बोलव मला. आता
अगं असं काय करायला लागलीस? एवढं मोठं संकट पार करून सरू घरी यायला लागले आणि तुझं तोंड का पडलंय असं? अगं कसला एवढा आळस भरलाय? ये की बाहेर. मामी, भुताटक्याची, आल्या गेल्याची, घरच्यांची, बाहेरच्यांची, सगळ्यांच्या नजरेतनं माती पडू दे. काय ग माले, अशी आजरल्यावानी का वाटतेस? नाहीतर सुंदरीला बघितलं हो, सुंदरी सुंदरी म्हणून टाणाटाना उड्या मारत असतीस की? अहो, तुमच्या सगळ्यांचं चाललं होतं ना म्हणून. काय झालं? तोंड एवढं बारीक का केलंय? अगं नाही नाही, तुझ्या काळजीनं झोपली नाही ना. आता काय गोडा जोडा जेवण आहे, जेवल मग झोपल की निवांत. चला समध्याने हात पाय धुवून घ्या. सरीच्या आवडीचं जेवण केलंय. माझ्या आवडीच म्हणजे काळ्या वाट्याने शिवसेना आणि आंबोळी. अगदी बरोबर ओळखलं. चला आदित्य राव फ्रेश होऊन घ्या. जावई बापू चालू बघा सरूला सोडायला. अगदी सकाळी लवकर उठून येळवर आलं. आता पण सरूला आणायला त्यांनीच गेलेत महादेव बरोबर. हॅलो, नाही सगळं खूप सिरियस आहे. पुष्पा त्यांनी जे सांगितलं तेच मला सुंदरीच्या आजींनी पण सांगितलं. पण या सगळ्याचा अर्थ काय होतो? या सगळ्याचा अर्थ एकच होतो की आदित्य आणि सुंदरी दोघही मला फसवताय. माझा माझा विश्वासघात करतायत दोघ. आई कळत नाही सगळं काय चाललंय. अजय लय बरं वाटायला लागलंय बघ. म्हणूनच असं करायला लागले म्हणजे तुला शांत झोप लागेल बघ आता.
जरा सुस्ती आली वाटायला लागले, चार घास जास्त गेले का नाही त्याच्यामुळे असं झालंय. मंगलताई तुझ्या हाताला एक नंबरचं वय बघ. मग लेख आली ना आज जेवणाला चव येणारच की. वय वय अहो मोठ्या संकटाचा सामना करून आली या. काय रे महादेव, ज्या कुठल्या सैतानानं माझ्या पोरीवर हे संकट आणलंय ना त्याच वाटोळ 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 होईल बघ. हा म्हणजे सुंदरीला असं वाटतंय का, मला बी असं वाटतंय का, म्हणजे हे आरण्याच असेल बघ. कोणतं मुडता आरण्या, अरे तो तर झेल मध्ये आहे ना. व एक मिनिट, हॅलो आरा के बोल किरे, काय सांग तुझ होय का. हा नाही नाही ठीक आहे की मी आल्यावर बोलतो, मी येणार गावाकडं. आणि थँक्यू बरं का म्हणजे तू कळवलंस. होय होय ठेवतो. काय कोणाचा फोन होता? नाही त्या रागाचा फोन होता गावावरनं. तो म्हणतोय का 2 दिवसापूर्वी कोणीतरी अर्ण्याला नेण्याला गावात फिरताना बघितले. काय काय सांगताय? होय ना म्हणजे सुंदरी शंका खरी ठरली, अर्ण्या सुटलाय. अहो पण तो बाहेर कसा आला, म्हणजे कोणी सोडवलं त्याला? काय माहिती आता. अगं मामे त्याच्यासारख्याच नीच माणसानं त्याला बाहेर काढला असेल स्वतःच्या फायद्यासाठी. त्या अरण्याला ज्या कोणी सैतानानं बाहेर काढलंय त्या अरण्याचा आणि त्या सैतानाचा तळपट तळपट होईल बघ. नाही तर काय, इतके दिवस यांच्या जीवावर उठला होता, आता सरूच्या मागं नुसता हात धुवून लागलाय बघा. खरंच ज्या कुणी त्याला बाहेर काढला असेल ना तो खरंच राक्षस असेल. आदित्यराव तुम्ही जाय बापू जरा सावध जरा बर का. हा उमा म्हणजे मी आणि मंगल तर आता संध्याकाळच्या निघू गावाकडे. हा अरे महादेव मी आणि स्वरूपी येतो की हवा पालटायला. अग आजे ऐकी, अग तू जा मी थांबते. कसं आहे का आता माझ्या इंटरव्ह्यूच ट्रेनिंग पण चालू होईल, ते मला चुकून चालायचं नाही. तू जा. हा असं होय मग राहू दे माझं जाणं, बघू परत केव्हा तरी. अग तू तू जा की नको राहू दे. बर दाजी चला मी निघतो. वय वय निघा तुम्ही, पण आपण देवळाधीशी बोललोय तो जरा लक्षात ठेवा. म्हणजे ती म्हणजे ती नोटीस द्यायची प्रोसिजर आहे ती सुरूच करा. हा या तपास. काय नडलं होतं या अरुणचं त्या गावात जाण्यापासून, कधीपासून हात शिवशिवत आहेत माझे त्या अरुणचं थोबाड फुडायला. बिचारी मालू यार आयुष्यभर माझं मन खात राहील, मी तिला कधीच फेस नाही करू शकणार ह्या पुढे. काय ट्रॅफिक रे बाबा पुण्याचा. आणि काय ग तू खाली काय येऊन बसलेस, आणि ती नर्स कुठे आहे? शेवटचं इंजेक्शन होतं ते घेऊन झालं म्हणून तिला पाठवलं. कशाला पाठवायची घाई केलीस, 2 दिवस ठेवून घेतलास. मला वाटलं म्हणून मी पाठवलं, तुझी काय कटकट आहे ग मम्मा. अग अग ये हळू जरा. काय झालं हिला एकदम? पुष्पा. हा मॅडम. काय मॅडम घरी कोणी आलं होत? नाही. मग अनुका अशी वागते? ते काय मला माहित नाही, थांबा मी तुम्हाला पाणी आणते.
आई अशी अपसेट असली की आबीरची खूप आठवण येते. अजून किती दिवस स्टे वाढणार आहे त्याचा चायना मध्ये गॉड नोज. ये बाबा लवकर, तूच हिला हॅन्डल करू शकतोस. इकडे आणू आणि तिकडे कंपनी मध्ये पोलीस इन्क्वायरी. नसत झंझट मागे लागले. उमा जरा माल उकडे लक्ष दे बर का. लईस कॉम इसली पोरगी. मामा तुम्ही नका काळजी करू, आता मी आली ना तिचा मूड एकदम चांगला होईल बघा. बरेच का तू? बरं मी काय म्हणतोय, मग अशी तू कॉल केला होतास मला आणि काही बोलली नाही, काही प्रॉब्लेम कशाला कॉल केलेला? काही रेंजचा इश्यू झाला का? काय झालं अनु, तू बोलत का नाहीये? एव्हरीथिंग इज ओके राईट? अजून तरी सगळं ठीक आहे. तू घरी कधी येतोस? अनु तू असं का बोलतेय, काय झालं? काम झालं की लवकरात लवकर घरी ये. घरी येतोय मी. काय ते नानांकडे आलो होतो, तू सांगितलं होतं ना की सुंदरीला सोडणार आहे, रिसीव्ह करायला जा तुमच्या सगळ्यांच्या वतीने. ते इकडेच आलो ते सगळं ठीक आहे, पण मला सांग तू नीट बोलत नाहीयेस अनु माझ्याशी. काही प्रॉब्लेम आहे का? तुझी तब्येत बरी नाही का?